पटेल ते घुसावच लाईट ब्लिंक वाहिलेच होते कॅमेरामध्ये, बघशील ते लाईट। नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम जय शिवराय। आज आम्ही आलेलो आहे चर्च गेट कडे। चर्च गेट तुम्हाला तिथे बघा पाटी चर्च गेट आलो। आता आम्ही चाललो, टॅक्सी आहे इथे। आता चला टॅक्सी मध्ये जाऊया। आता बसलेलो आहे टॅक्सी मध्ये आणि आता चाललो आपण फ्लॉवर मार्केटला। आता तिथे बघूया काय आहे, काय भेटते काय नाही भेटते। आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला तिथे फ्लॉवर मार्केटला। आता आपण फायनली इथे पोहोचलेलो आहे। आता बघा तुम्ही इथे लिहिलेलं आहे इंटरनेट मोर। यांचा अजून एक माझे बघा इसका और एक ब्रांच, यानी कि याचं अजून एक ब्रांच आहे आपल्या महाडाला अंधेरीला। तुम्हाला माहितीच असेल यांचं इंटरनेट मोर आहे ना, याचं अजून एक ब्रांच अंधेरी महाडाला पण पडते। आणि आता आम्ही सध्या आलेलो आहे इथे टाऊनमध्ये। टाऊनमधून मी टॅक्सी पकडली, शेअरिंग टॅक्सी पकडून त्यांना मी फक्त गुगल मॅपवर दाखवला आणि इथे आलो। तुम्ही पात्र व्हिडिओ तुम्हाला मार्केटमध्ये पण घेऊन जातो। हे स्टोर आहे, त्या स्टोरच्या आतमध्ये जाऊया, बघूया काय भेटते। आता आपण आलो दुकानाच्या आतमध्ये। तुम्ही पाहू शकता इथे दुकान किती सुंदर सुंदर फ्लावर आहे। अब देख सकते दुकान, अब इसके दुकान पे मत जाइए क्योंकि आपको दुकान हाईफाई लग रहा होगा। मेरे को भी पहले ऐसा ही लगा, हाईफाई दुकान है तो रेट भी हाईफाई होएगे। असं काहीच नाही, इथे अब तुम्हाला ना एकदम चीप रेटमध्ये भेटणार आहे फ्लावर्स। आणि ते पण ना एकदम A1 क्वालिटीमध्ये। जसं मार्केटमध्ये ना 100 रुपीजचा बंच भेटत असेल ना, तोच बंच तुम्हाला इथे 60-70 रुपीजमध्ये भेटणार आहे। हे स्वतः मॅन्युफॅक्चर आहेत आणि तुम्हाला इथे जे पण पाहिजे ना फ्लावर्सचे, जेवढे पण कलर असणार सर्व चीप रेटमध्ये आणि A1 क्वालिटीमध्ये। आणि इकडचा स्टाफ पण आहे ना तो खूपच चांगला आहे, तुम्हाला सर्व दाखवायला आणि सर्वांना हेल्प पण करणार ते। आणि ते बोलणार पण तुम्हाला ही वस्तू कितीची आणि ते। आणि याच्यानंतर आपण जाऊया आता झुंबरच्या सेक्शनमध्ये। हे पहा तुम्ही, आता आपण आलो झुंबरच्या सेक्शनमध्ये। आणि झुंबर पण असं दिसायला असं वाटतात खूप एक्सपेन्सिव्ह आहे, पण तसं नाही। झुंबरची प्राईस स्टार्ट होते अराऊंड 1500 स्टार्ट होते, शायदची 1800 स्टार्ट होते। आणि इथे बघा तुम्ही, इथे बटरफ्लाय आहे, हे डझन डझनचे भेटतात। कुठले कुठले पीस आहे ना डझन वाईज भेटतात, आणि कुठले कुठले पीस आपले 10 पीस भेटतात, डझनला भेटतात, 10 या 20 पीस भेटतात। आता आपण बघूया, इथे मोठे झाडं पण आहेत आणि आगे जाके देख सकते आप, आपको मिल जाएगा जो फ्लावर पॉट जैसे रहते जो गेट के बाहर लगाते। इसके बाद जाने वाले कपड़ा मार्केट, ये देख सकते आप कपड़ा मार्केट में आए। इसका रेट था कुछ अराउंड 1 मीटर के आसपास, इसका था 80-120 के बीच में कुछ ऐसा था 1 मीटर के आसपास, आप देख सकते यहाँ पर। उसके बाद ये देखो ये कलर में और ये इसमें भी आपको मिल जाएंगे एकदम अच्छा अच्छा इसके बाद हम निकल जाते हैं इसमें शॉपिंग के तरफ अपने। यहाँ पे आपको ऑल इन वन शॉपिंग हो जाएगी, जैसे आप देख सकते हैं यहाँ पे अपना मुलगिनचं पण आहे, मुलांचं पण आहे, ते ड्रेस पण आहेत। मेरे को इसका किसी का भी प्राइस नहीं पता एक्चुअली। इधर आप देख सकते हैं यहाँ पे बहुत तरह के ड्रेस है सबका, लेकिन मेरे को किसी भी चीज़ का प्राइस नहीं था क्योंकि ये मेरा ना फर्स्ट टाइम विजिट किया था मैं उधर, और मेरे को ज़्यादा प्राइस नहीं पता वहाँ पर। आप चाहिए तो आके बोर्ड पर कभी कभी लगा रहता है, आप जाके देख सकते हैं, लेकिन थोड़ा चीप रेट में मिल जाता है यहाँ पे। जैसे होलसेल भाव में आपको कोई भी चीज़ मिल जाएगा इधर। जैसे जैसे हम आगे जाते वैसे वैसे, और इधर बहुत सारे गली है, ऐसा नहीं कि एक ही गली है, बहुत सारे गली है। आप जैसे अंदर घुस जाएंगे, जैसे तुम्हें आतमध्ये घुसणार ना, लेफ्ट राइट राइट लेफ्ट खूप सारे गल्ले आहेत आणि इथे तुम्हाला चीप रेटमध्ये भेटणार। तुम्ही कधी पण या वेडिंगची आपल्या तुमच्या घरामध्ये लग्न असेल, वेडिंग असेल, त्याच्यासाठी मोस्टली लोक इथूनच कपडा घेऊन जातात माझ्या हिशोबाने, आणि इथे तुम्हाला चीप भेटणार। आत्ता आम्ही आलो इथे लाईटच्या मार्केटमध्ये, पहा तुम्ही आतमध्ये जाऊया। तीच सेम लाईट जी मी तुम्हाला आता त्याच्या शॉपमध्ये दाखवलेली इंटरनेट मोडमध्ये, बघा तीच सेम लाईट आहे। आता दाखवतो बघा, ही सेम लाईट तिथे भेटत होती, डझनभर भेटत होती तिथे अराउंड 2000 आणि इथे फक्त एक सिंगल पीस ते 500 विकत होते। मग तुम्ही सोचा केवढा फरक आहे तिकडचा इकडचा। आणि इकडे ना सर्व लाईटिंगचे पैसे खूप जास्ती बोलतात, तुम्ही बार्गनिंग करून घेऊ शकता इथून तुम्ही। आणि आता निघतो आम्ही बाहेर। मग आता बघा तुम्ही बाहेर जाते तर पण मी व्हिडिओ काढलेला आहे, तुम्ही पहा। हे सर्व क्रिसमसचं सीझन आहे, त्याच्यासाठी सर्व वाटते माग भेटतात, त्याचं काय बीजं कारण नाही। त्याच्यानंतर आम्ही मार्केटचे जसं बाहेर निघतो लाईटचं कवरअप करूनशी। आणि इथे बघा आता क्रिसमसचं सर्व चालू आहे, जसं क्रिसमसचा त्योहार आहे ख्रिश्चन लोकांचा, इथे क्रिसमसचं सर्व ड्रेस ट्री तुम्हाला हर एक तऱ्हेचं इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। बघा सर्व कपडे, क्रिसमसचं डेकोरेट सामान, प्लस इथे लाईटिंग बॉल्स,
जसे ते जसे जसे तुम्ही मार्केटमध्ये जाणार तसं तसं तुम्हाला खूप सारी व्हरायटी दिसणार. फक्त बार्गनिंग करायला विसरू नका, तुम्ही बार्गनिंग करणार ते तुम्ही इकडे जिंकणार, नाही तर तुम्हाला कोण पण असं चुना लावणार. बार्गनिंग करायला विसरू नका, ते रेट काय पण बोलणार. इधर बरा अपना सॉरी इधर ना पुनः बार्गनिंग करना बहुत ज़रूरी है. बार्गनिंग नहीं करेंगे तो आपको बहुत सारे हाई प्राइस बोल देंगे लोग. इधर देखो क्रिसमस का झाड़ भी है, अब चाहिए तो आके ले सकते. क्रिसमस का ट्री भी है इतने आणि त्याच्यानंतर मी पुढे जातो. पुढे जाते जाते इथे सब तिथे ना एवढी रश होतं ना का मी शोधत होतो का कुठले एक दुकानात जाऊन तुम्हाला रेट दाखवणार. पण ते सेल्समॅन्स जेवढे पण आहेत दुकानवाले ना खूप बिझी होते. हे बघा इथे क्रिसमस का झाड आहे. मेरा तो मन था जाने का कि एक दुकान में जाके आपको मैं सब रेट बता सकूँ हर एक 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 चीज़ का, लेकिन इतना वो दुकान वाले भी बिजी है तो कहाँ से मैं ब्लॉग निकालूँ. तो इसके लिए मैं डायरेक्ट मार्केट का टूर ही करा देता हूँ, उससे अच्छा बोलूँ, ताकि लोग देख के कम से कम इधर आए और शॉपिंग करके चले जाए. और यहाँ पे देख सकते सब क्रिसमस का ही अभी मोस्टली लगा है, जैसे क्रिसमस का सीज़न है यानी कि त्यौहार है. तो आप देख सकते यहाँ पर देखो जैसे हम यहाँ से जाते हैं सब क्रिसमस का ही लगा है और फ्लावर भी है. जैसे क्रिसमस का ये सीज़न मतलब यानी कि 31 अगला साल आता है नया, तो उसके बाद आपको यहाँ पर क्रिसमस का कम देखने मिल जाएगा और फिर आपको मिल जाएगा फ्लावर देखने. यहाँ पर देखो जिंगल बेल है. आपको जैसे ये ख़त्म हो जाएगा क्रिसमस का त्यौहार तो आपको फिर यहाँ पे डायरेक्ट आपको मिलने वाला है अपना ये क्या बोलते हो उसको फ्लावर मार्केट. भीड़च खूब है इतने का शूट करा प्रॉपर भेटत ना, ट्राई करते प्रॉपर. बस आता जस्ट आम्मी निलो मार्केट वरुण आता चलो घर अभी जा रहे घर पे मार्केट से निकला, क्योंकि वहाँ पे ना प्रॉपर हर एक शॉप में जाके ना ये निकाल नहीं सकता मैं अपना वीडियो, क्योंकि इतना भीड़ था ना वहाँ पे. तो प्रॉपर मतलब हर एक शॉप में जाके वीडियो निकालना ना इम्पॉसिबल था, क्योंकि इतना भीड़ था. क्योंकि वो मेरे को मतलब मैं सिर्फ वीडियो निकाला हूँ आपके लिए, मतलब जैसे मार्केट टूर किया हूँ तो उधर प्रॉपर ना शॉप मध्ये मार्केट म्हणजे जे पण आहे तिथे व्हिडिओ काढायला भेटला नाही प्रॉपर, म्हणून तिथे एवढी भीड होती ना तो व्हिडिओ काय काढणार आणि प्राईस पण प्रॉपर सांगत नव्हते कधी कधी. आणि एक सजेशन ते नक्कीच देणार, एक सजेशन आपको नक्की मतलब कन्फर्म दूंगा की आप कभी भी वहां से कोई भी चीज लेगे ना तो रिपेरेबल चीज लो, जैसे वो रिपेयर हो सकती है तो लेना नहीं तो फिर मत लेना. अगर चीज सस्ती है जैसे 100-200 की चीज़ है ना तो आप ले लो, वरना अगर रिपेयर होती होगी ना तो कन्फर्म ले लेना. अगर रिपेयर नहीं होती और महंगी चीज़ है तो मत लो, उसको लेने से पहले सब चेक वेक कर लो. और जो मेन रोड पे शॉप है ना वहाँ पे आपको एक्सपेंसिव ही मिलेगा थोड़ा, अगर आप थोड़ा गली के अंदर चले जाओगे ना तो थोड़ा सा सस्ता मिलेगा. तो ज़्यादा से ज़्यादा ना तुम्ही आतमध्ये जाऊन ट्राय करा गल्लीचे, जे मेन रोडवर जेवढे शॉप आहे ना तिथे एक्सपेन्सिव्ह भेटणार, पण जेवढे तुम्ही गल्लीमध्ये घुसणार आतमध्ये ना ते तुम्हाला सस्ती भेटणार. जर और उधर ऐसा है क्या अपना ये था ना लाईट भी बहुत एक्सपेन्सिव्ह था, क्योंकि अभी क्रिसमस आ रहा है ना तो लाईट भी बहुत एक्सपेन्सिव्ह था उधर. तो आप ज़्यादा से ज़्यादा उससे बार्गनिंग करने की ट्राई कीजिए, क्रिसमस की वजह से त्यौहार की वजह से मतलब जो भी कुछ है वो एक्सपेंसिव मिलता है अभी, तो ज़्यादा से ज़्यादा बार्गनिंग करने की कोशिश कीजिए वहाँ से उन लोग से. मेरे को कमेंट में प्राइस तो मत पूछना क्योंकि मेरे को भी एक्चुअली एग्जैक्ट प्राइस नहीं मालूम. जैसे चोर बाजार की वीडियो में सब लोग मेरे से प्राइस पूछते थे तो मैं बता देता था कि उधर इतना भी कस्टमर है वो खुद मतलब जो दुकान वाले उन लोग से हैंडल नहीं हो पा रहा है, तो प्राइस तो एग्जैक्ट नहीं मालूम मेरे को. लेकिन आप आइए, आपको यहाँ पे सब कुछ मिल जाएगा, जैसे क्रिसमस का लाइट फ्लावर डेकोरेशन का सब सामान आपको मिल जाएगा. और इसका जो एड्रेस भी पड़ता है वो सब मैं आपको डिस्क्रिप्शन में दे दूंगा. और आपको जो जो शॉप आपने पहला देखा मेरे स्टार्टिंग के क्लिप में वो फ्लावर वाला शॉप, उसका भी सब डिस्क्रिप्शन में आपको नंबर और शॉप का एड्रेस सब कुछ मिल जाएगा. और जो भी सब मिलेगा डिस्क्रिप्शन में मिलेगा आपको. आपको यहाँ पे आना कैसा है तुम्हारा कसा यायचं इथे, तुम्ही जसं आता चर्च गेट वर यायचं आहे चर्च गेटला पण भेटते आणि मरीन लाईन्सला. मी इथे बेसिकली चर्च गेट वरून गेलो आणि माझं फर्स्ट टाइम होतं. ते मार्केट आहे लोअर चाल मंगलदास, आणि जे आपलं मंगलदास मार्केटमध्ये वेडिंगचे कपडे जसं आपले कपडे बायकांचे कपडे टेंटचे कपडे आणि हर तरेचा कपडे तुम्हाला प्रॉपर तिथे भेटणार आहे. आणि मंगलदास आणि आपलं लोअर चालमध्ये ना तिथे तुम्हाला लाईट्स भेटणार आहे, लाईट्स यानी की आपलं क्रिसमसची लाईट आर्टिफिशियल फ्लावर्स ट्री हे सर्व तुम्हाला तिथे भेटणार आहे. सर्व मी पहिला पण बोललो सर्व डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करा, ॲड्रेस सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच भेटणार आहे. व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओसाठी, त्यासाठी बाय बाय, जय श्रीराम.